से कन्वर्ट फिल्म होती है हे खरं म्हटलं तर खूप सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाची गोष्ट. नितीन देसाई यांनी कल्पना उचलून धरली. लोकमान्यांचं व्यक्तिमत्वच एवढं मोठं होतं की त्या व्यक्तिमत्वाला साजेस अशा तऱ्हेचं ते वैचारिक फिल्म आणि त्याच्यातून सर्व तरुण पिढीला एक वेगळा इतिहास किंवा मार्गदर्शकती व्हावी ही त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचं काम नितीन देसाईंनी हाती घेतलं आहे याबद्दल मला अतिशय आनंद होतो आहे. टिळकांच्यावरती फिल्म करण्याचे खूप प्रयत्न झालेले अगोदर, पण नाही जमलं कारण अवघड ते शिवधनुष्य आहे. टिळकांचं जे एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला साजेसा हा सिनेमा होईल याची खात्री वाटायला लागली, कारण हा सिनेमा शेवटी नितीन देसाई करणार आहे. ब्रिटिशांच्या विरोधातल्या असंतोषाला, लोकांमधल्या असंतोषाला वाट करून दिली, त्या लोकमान्यांचं चरित्र आज 21व्या शतकात सुद्धा हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी म्हणून अत्यंत आवश्यक आहे. टिळक साहेबांचे जे विचार होते त्याच्यानंतर स्वराज्याची जी हे रोवली गेली आणि त्याच्यातनं ज्या पद्धतीने सगळं पुढे स्वराज्य मिळायला मदत झाली तर त्याच ताकदीने तो विषय हँडल करायचा. लोकमान्य हे लोकमान्य का होते ते पूर्ण लोकशाहीवादी आणि लोकशाही त्यांच्या हाडीमाशी खेळलेली होती. म्हणजे त्यांना असं एक विचारलं, जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान द्यायचं झालं तर तुम्ही कोण व्हाल? ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी काय करेन, मी राजकारणातनं निवृत्ती पत्करेन आणि फर्ग्युसनमध्ये मी गणिताचा प्राध्यापक म्हणून काम करेन. इथं टिळक दिसतात. लोकमान्य टिळकांवर फिल्म होती आहे हे खरं म्हटलं तर खूप सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाची गोष्ट. टिळक घराण्यातील एक व्यक्ती या नात्याने या चित्रपट निर्मितीच्या कामामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळते याबद्दल मी माझं भाग्य आहे असं समजतो. आजच्या घडीला अशा प्रकारच्या लोकशाहीवादी अनेक विचारांची गरज आहे आणि ती गरज हा सिनेमा पूर्ण करेल असं मला नक्की वाटतं.